नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा न्यूज शेजारी दिलेलं सांगलीसह पाच गावांची डोकेदुखी वाढली महापूर नाही तर या कारणाने धोका वाढला सांगली मुसळधार पावसानंतर सांगली नजीकच्या पाच गावांसह शहराला आता महापुराबाबत एका नव्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे आतापर्यंत अलमट्टी धरणाचा सांगली शहराला फटका बसला होता आता सांगली नजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे जवळपास चार किलोमीटरपर्यंतची रस्त्याची उंची सात फुटांपासून तेरा फुटांपर्यंत करण्यात आल्यानं याचा परिणाम पूर आल्यास होणार आहे सांगली शहराला आणि त्याच्या नजिक असणाऱ्या गावांना महापूर आल्यानंतर अलमट्टी धरणाचा बॅकवॉटरचा फटका आतापर्यंत बसल्याचं समोर आलं आहे दोन हजार नंतर वारंवार महापुराचा धोका होण्याची भीती निर्माण होत आहे त्यामुळे नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बैठक घेऊन आलमट्टी धरणातून पावसाळ्यात योग्य विसर्ग ठेवण्याबाबत विनंती केली आहे एका बाजूला राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला सांगली शहराला आणि पाच गावांना मात्र आता एका नव्या बॅकवॉटरच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे हा धोका निर्माण झाला आहे सांगली शहराच्या नजिक असणाऱ्या सांगली ते मिरज दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याची उंची ही जवळपास सात ते तेरा फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे रस्त्यासाठी एक प्रकारे हा घालण्यात आलेला बांध यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रात बाहेर पडणारं पाणी या ठिकाणी बसणार आहे ते पुन्हा सांगली शहराच्या विस्तीर्ण अशा भागात पसरणार आहे त्यामुळे या रस्त्यामुळे बॅकवॉर्डरचा एक मोठा धोका भविष्यासाठी निर्माण झाल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे याविरोधात स्थानिक नागरिकांना आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे